मराठवाडा म्हटलं की डोळ्यासमोर दुष्काळाचं चित्र उभं राहतं काही तालुके सोडले तर इतर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण आहे शेतीही पावसाच्याच पाण्यावर अवलंबून धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडावाशी हे तालुके तर कायमच दुष्काळी आहेत या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसला शिवसेनेकडून तानाजी सावंत हे निवडून आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताना मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांच्यावर आरोग्य पदाची जबाबदारी आली आणि ते धाराशिवचे पालकमंत्रीही झाले त्यातूनच त्यांनी दुष्काळी तालुक्यांची ओळख पुसण्याचा प्रयत्न केला आज घडीला सावंत यांच्याकडून मतदारसंघात जलक्रांती केल्याचा दावा केला जातो पण खरंच त्यांनी मतदारसंघातील दुष्काळ संपवलाय की फक्त ते जाहीरपणे सांगत आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंडा विधानसभा मतदारसंघ हा भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे भूम परंडावाशी या तीन तालुक्यात तब्बल दोनशे सत्तेचाळीस गावांमध्ये हा मतदारसंघ पसरलेला आहे दुष्काळी भाग असला तरीही ऊस आणि साखर हे या मतदारसंघातील राजकारणाचं अस्त्र आहे सावंतांचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील असलं तरीही याच भूम परंडा मतदारसंघात त्यांचा भैरवनाथ शुगर्स कारखाना आहे या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी या भागात निवडून येण्यापूर्वी बरीच मोठी कामं केलेली आहेत विधान परिषद सदस्य म्हणून काम करताना भूम परंडा आणि वाशी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना पाण्याचं टँकर त्यांनी सुरू केलं होतं त्यातूनच हजारो जनावरं वाचवण्याचं कामही सावंतांनी केलं होतं मतदारसंघातील दुष्काळ हटवण्यासाठी केवळ मोठे प्रकल्पच नाही तर छोट्या आणि सहज पाणी साठवण होणाऱ्या काही योजनांकडे सावंतांनी लक्ष दिलं त्यातूनच त्यांनी स्वखर्चानं शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना राबवली दोन हजार सोळा मध्येच ही योजना लोकार्पित झाली नद्या नाले तलाव यांच्यातील गाळ काढण्याची व्यापक मोहीमही सुरू झाली तब्बल सहा दशकांपासून गाळ साचलेले सीना कोळेगाव चांदणी खासापुरी आणि साकत यांसारखी धरणं आणि खैरी उल्फा दुधना नळी इत्यादी नद्यांमधून गाळ उपसा केला हा गाळ शेतात टाकला त्यातून शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा झाला जमिनीची पोत सुधारली तसंच या प्रकल्पांमध्ये पाणी साठाही झाला ही योजना सावंतांनी पाच दहा नाही तर तब्बल अडीचशे गावांमध्ये राबून दाखवलीय या योजनेतून आजपर्यंत सातशे किलोमीटरचं काम झालं असून धरण क्षेत्रामध्ये चार टीएमसी पेक्षा अधिकचा पाणी साठा वाढलाय त्यापेक्षा फायदा झाला तो भूजल साठा वाढवण्यात जमिनीत बारा टीएमसी पेक्षा अधिक भूजल साठा वाढलाय कृष्णा खोऱ्यातील पाणी हे मराठवाड्यात आणण्यासाठी कृष्णा मराठवाडा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी धाराशिव मधील अनेक जुन्या नेत्यांनी प्रयत्न केले मंत्री तानाजी सावंत यांनी इथून आमदार आणि मंत्री झाल्यानंतर ही योजना कार्यान्वित केली तीन टप्प्यात सात टीएमसी पाणी मिळवण्यात त्यांना यश आले त्यासाठी तब्बल अकरा हजार सातशे तेवीस कोटी रुपयांची योजना त्यांनी मंजूर करून घेतलीय सावंत यांच्यामुळेच उपसा सिंचन क्रमांक एक मध्ये उजनी धरणातून पाणी उचलून ते सत्तावीस किलोमीटर बोगद्याद्वारे सीना कोळेगाव धरणात आणण्यात येणार आहे याचं कामही आता नव्वद टक्के पूर्ण झाले सावंत हे स्वतः या कामावर लक्ष ठेवून येत आणि वेळोवेळी पाहणी करून काम कसं वेगात होईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत उजनीचं पाणी थेट सीना कोळेगाव धरणात आल्यानं या भागाला याचा मोठा फायदा होईल सव्वा तीन टीएमसी पाणी हे भूम परंडा वाशी सह तालुक्याला मिळणार आहे तर उपसा सिंचन क्रमांक दोन मध्ये तुळजापूर उमरगा लोहारा तालुक्यांना पाणी मिळणार आहे शिवाय उपसा सिंचन क्रमांक तीन मधून बीड जिल्ह्यासाठी एक पूर्णांक अडुसष्ट टी एम सी पाणी मिळणार आहे यातूनच धाराशिव मधील पस्तीस हजार हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे असं सांगितलं जात परंतु प्रत्यक्षात मात्र किती कामं झालीत खरंच शेतात पाणी येणार आहे का की केवळ प्रकल्प जाहीर करायचे आणि ते अर्धवट ठेवायचे असा अनुभव मागच्या अनेक वर्षांपासून इथल्या जनतेला आहे त्यामुळेच हे प्रकल्प प्रलंबित राहू नयेत यासाठी भविष्यातही प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी